हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपकडून लोकसभेसाठी राज्यातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। सोलापूरमधून आमदार राम सातपुतेंना उमेदवारी। राम सातपुतेंचा काँग्रेसच्या प्रणितीशी नेमशी सामना। भाजपच्या दुसऱ्या यादीतही उदयनराजेंच्या उमेदवारीची घोषणा नाही। भाजपच्या चिन्हावर लढणार की राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार, याबाबत सस्पेन्स कायम। भंडारा गोंदिया लोकसभेसाठी भाजपकडून पुन्हा सुनील मेंढेच, तर काँग्रेसकडून प्रशांत पडोरेंना उमेदवारी। गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेतेंना पुन्हा संधी, तर काँग्रेसकडून नामदेव किरसान यांना तिकीट। विदर्भात काँग्रेसला धक्का। काँग्रेस आमदार राजू पारवेंचा शिवसेनेत प्रवेश। रामटेकमधून लोकसभा लढणार, तर काँग्रेसकडून रश्मी बर्वेंना उमेदवारी। चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी जाहीर, तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार लोकसभेच्या रिंगणात। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हेमंत गोडसेंकडून उमेदवारीसाठी शक्तीप्रदर्शन। हेमंत गोडसे नाशिकसाठी इच्छुक, तर हेमंत गोडसेंवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। बारामती संदर्भात हर्षवर्धन पाटलांची देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक। बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांनी बोलणं टाळलं। राम शिंदे आणि सुजय विखेंमधील वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी। सगळ्या प्रश्नांचं निराकरण झालं। सुजय विखेंना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या। राम शिंदेंची प्रतिक्रिया। ज्योती मेटेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। ज्योती मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक। शरद पवारांना धक्का। महादेव जानकर महायुतीतच। महायुतीकडून रासपाला लोकसभेची एक जागा। महादेव जानकर परभणी लोकसभेतून निवडणूक लढण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची वर्षावर दीड तास बैठक। 2 ते 3 दिवसांमध्ये महायुतीचं जागावाटप जाहीर होणार। सुनील तटकरेंची माहिती। अजित पवार गटाचा साताऱ्यावर दावा। उदयनराजे घड्याळ चिन्हावर लढण्यास तयार असतील, तर अजित पवार गट उमेदवारी देण्यास तयार। सूत्रांची माहिती। अखेर बारामती लोकसभेमध्ये महायुती धर्मामध्ये कलहाची सुरुवात। शिंदेचे नेते विजय शिवतारे अपक्ष अर्ज भरणार। पवार नावाची झुंडशाही संपवण्यासाठी भूमिका घेतल्याचा शिवतारेंचा दावा। आम्ही युती धर्म पाळणार, मात्र स्वतंत्र भूमिका घेण्यापासून कुणाला थांबवू शकत नाही। शिवतारेंबद्दल शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं विधान। कारवाईबाबत मात्र स्पष्ट बोलण्यास नकार। मोठ्या व्यक्तीचा वरदहस्त असल्याशिवाय शिवतारे बोलू शकत नाहीत। सत्तेमधील व्यक्तीचा शिवतारेंवर वरदहस्त असू शकतो। अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींचा दावा। भाजपकडून अभिनेत्री कंगना राणावतला लोकसभेची उमेदवारी जाहीर। कंगना राणावतला मंडीमधून उमेदवारी। मुंबई इंडियन्सचा पहिल्या सामन्यामध्ये पराभव। हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईचा 6 धावांनी पराभव। शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सचा पहिला विजय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्ज, लांब पळण्यासाठी।